नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त एक वाटी तांदळापासून कमी तेलाची हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत कोणतेही तांदूळ जे तुम्ही घरी भात बनवण्यासाठी वापरता ते तुम्ही इथे वापरू शकता इथे मी असे बारीक तांदूळ घेतलेत आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून नंतर तीन ते चार तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे अर्धा तास भिजत ठेवू शकता आणि जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर रात्रभरसुद्धा हे भिजत घालून ठेवू शकता तर इथे मी हे तांदूळ भिजवून घेतलेत भिजवल्यामुळे तांदूळ छान असे सॉफ्ट झालेत हातानेसुद्धा सहज तुटत आहेत आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तीन ते चार चमचे पाणी घालून याची अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ याची पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मी आणखी पाणी घातलं आणि तेही यामध्ये काढून घेतलं तर हे पाहू शकता तुम्ही असं पातळ असं हे तयार झालं आहे पीठ आता यामध्ये फोडणी घालायची आहे तर यासाठी इथे मी एक तडका पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा छान तडतडलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता आणि किसलेलं आलं घालायचं आहे यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे थोडंसं याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत यामुळे खूप छान चव येते यानंतर यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घातले आहेत तर इथे चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत तर ही आपली फोडणी तयार आहे गॅस बंद करायचं आहे आता आणि आता ही फोडणी आपण आपल्या पिठामध्ये घालूया तर फोडणीमुळे या रेसिपीला खूपच छान खमंग अशी टेस्ट येते फोडणी पिठामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत तर इथे मी पहा भाज्या घेतल्या आहेत किसलेला गाजर घेतला आहे बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे चिरलेला कांदा घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे तर टोमॅटोच्या मी बिया आधी काढून घेतल्यात या सगळ्या भाज्या आपण या पिठामध्ये घालूया याशिवाय तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कोबी बीटसुद्धा घालू शकता तर भाज्या घातल्यात आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर कोथिंबीर इथे घालायची आहे यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर याचं आपल्याला पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते तर आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलं आहे तर आता हे पीठ अगदी तयार आहे गॅसवरती इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे तर इथे मी दोन छोटे चमचे तेल घालते तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे तर हे तेल मी असं ब्रशने छान पसरवून घेतलं आहे पॅनमध्ये आणि आता असं पातळ असं हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही हे छोटासा जो तडका पॅन असतो सुद्धा छोट्या छोट्या आकाराचे बनवू शकता मी तुम्हाला नंतर छोटेसुद्धा बनवून दाखवते किंवा तुमच्याकडे जर मोठा डोसा तवा असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही एका वेळेस तीन ते चार मावतील तितके बनवू शकता तर याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया हे अगदी पातळ असं पसरवायचं पसरवताना तर दोन मिनटाच्यावरती मी झाकण ठेवलं भाज्यासुद्धा पहा आता सॉफ्ट झाल्यात आणि मस्त रंगसुद्धा भाज्यांचा खूप छान दिसतो आहे तर हे पहा अगदी सहज निघतं आहे तर हे आपण उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे याला थोडंसं प्रेस करून भाजून घेऊया तर सकाळच्या नाश्त्यासाठी खूपच हेल्दी अशी ही रेसिपी आहे भरपूर भाज्या आहेत त्यामध्ये इनो सोडा असं काहीही आपण यामध्ये वापरलेलं नाही आहे त्यामुळे मुलांसाठीसुद्धा खूप छान रेसिपी आहे गरमागरम तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर पहा दोन्ही बाजूने छान हे भाज भाजलं गेलं आहे भाज्यासुद्धा सॉफ्ट झाल्यात आणि मस्त रंगसुद्धा दिसत आहेत त्याचे तर आपण काढून घेऊया प्लेटमध्ये तर एक आपण असं हे करून घेतलं आहे आता यानंतर मी तुम्हाला छोट्या पॅनमध्ये करून दाखवते तर इथे मी गॅसवरती हा छोटा तडका पॅन ठेवला आहे यामध्ये सुद्धा आता थोडंसं तेल घालून घेऊया मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही असे छोटे छोटे बनवू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पीठ एक चमचा घालायचे आणि पसरवून घ्यायचे तर पातळ पातळ असं मी हे पीठ पसरवून घेतलं झाकण ठेऊया याच्यावरती आणि दोन मिनटं भाजून घेऊया दोन मिनटं झालेत पाहूया आपण हे झालं आहे का तर पहा अगदी मस्त भाज्या सॉफ्ट झालेल्या दिसत आहेत उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला भाजून घेऊया दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून झालं आहे हे पहा हे सुद्धा आपण काढून घेऊया तर ही आपली आजची आणखी एक हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी तयार आहे भरपूर भाज्या यामध्ये ना आपण दही वापरलं आहे इनो सोडा काहीही नाही अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर हे सर्व करू शकता इथे मी कांद्या टोमॅटोच्या चटणीबरोबर सर्व केलं आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद